मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणूक याचिका मागे घेण्यात आलेली आहे. याचिकाकर्त्यानं सुप्रीम कोर्टातली आपली याचिका मागे घेतली आहे. मतदान सुरू असताना याचिकेला आधार काय असा सवाल सुप्रीम कोर्टानं स्टुडंट युनियनला विचारलेला आहे. आताची महत्वाची बातमी आपण पाहतोय. मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणूक याचिका आता मागे घेण्यात आलेली आहे. याचिकाकर्त्यानं ही याचिका मागे घेतली आहे. मतदान सुरू आहे आणि त्यामुळे या याचिकेला आधार काय असा सवाल सर्वोच्च न्यायालयानं विचारल्यानंतर स्टुडंट युनियननं ही याचिका मागे घेतली आहे.